मी माझा एवढा घट्ट होता समाजाला, तुम्ही मला सलाइन काढा, आग्रह धरू नका, मी उपोषण करतो. बस काय सरकार काय चालतंय नेत्यामध्ये, ते 4 महिला 6 महिला बा म्हणणार माझा विश्वास नाही सरकारवर बिलकुलच. ते शब्द तर मी आंदोलक म्हणून नाही वापरत, सरकार असो नाही विरोधी असो नाही कोणी असो, एक आंदोलक आहे आशावादी असला पाहिजे. तुम्ही स्वतःहून नवी डेडलाईन त्यांना दिलेली आहे आणि त्यांनीच मागितली आपल्याच मीडियाच्या माध्यमातून देऊन गेले होते अगोदर सभेची. त्यांनी शंभूराज साहेब म्हणले होते आणि त्यांना 2 महिन्याचे माझे बाबा बाबा आम्हाला पुरी प्रक्रिया करायला त्यांना टिकणार आरक्षण द्यायला हिशोब देण्याचा, मग तो तिने गॅदेट लावायचा असेल, केशियतचा विषय असेल, मराठा आणि कुंभी एक हा विषय असेल, सगळ्या सोयऱ्यांचा विषय असेल, ते मागे काढायला आम्हाला 2 महिने लागते. तोपर्यंत वाट बघणार की कामाला लागणार कोणाला. मी तुमचे इतके फरक कोणालाच नाही बोलत बघा, आपण परत नाही दिले आता सांगायला काय निवडले जाते उमेदवार शॉर्टलिस्ट केले का? अरे ती येत आहेच ना, मलाच म्हणलं काम निवडणुकीच का, मग काय करू आता देणार पोचले विरोधी पक्ष यांचा व्हाय ना समजा असं की तुम्ही कालपासून म्हणताय की सलाइन घेऊन उपोषण करणं योग्य नाही, सलाइन घेऊन उपोषण करणं योग्य नाही. मात्र यापूर्वीच्या जे उपोषण झाले त्या प्रत्येक उपोषण बहुतांश उपोषणात तुम्ही सलाइन लावून उपोषण केलेलंच आहे, महात्मा काय योग्य नाही ऐकत नाहीत ना लोक, टाइम जातो ऐकत नाहीत ना लोक, लोक म्हणतो मी त्या काढून भेटलेले 2 लाख रक्त सगळं आता तुम्ही कधी ऐकत नाहीत ना, ऐकत नाही त्याच्यामुळे म्हणजे वेळ जातो बाकी याचा अर्थ मग असा की नाही बरं का, म्हणजे ब्लड टोकाचा आपण त्याचा अर्थ काढू मग याचा अर्थ सलाइन लावल्यावर माणूस जगतोच असं बी नाही मग हो, त्याला काय सलाइन नाही, फक्त पाणी मिळतं शरीरात त्याचे जे कमी होणार आहे ते होतं, वजन कमी व्हायचं हे होतच, त्याला जितका त्रास व्हायचा तेवढा होतोच ना, त्याचा बीपी कमी होतो, त्याचा शुगर कमी होतो, सलाइन लावली म्हणजे काय मग माणसाचा जगतोच असं की नाही, फक्त जास्त दिवस जातो माणूस मरतो सलाइन जरी आणली तरी पण. बरं, राजकारणाचे ह्याच्यात एक अशी चर्चा सुरू आहे, एक आरोप तुमच्या आरोप होता की तुमच्या मागे शरद पवार आहे, बरोबर आहे, त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली अशी चर्चा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही उपोषण सुरू. मी आरक्षणासाठी बोललो मुख्यमंत्री सांगा त्या शिवराज साहेब काल किती झाली म्हणले मलाच केले मुख्यमंत्री किती होता वगैरे मी तुला लाभ राहिलो त्यांना ज्ञान नाही म्हणलं बाबा मेल करून द्यावा समाजात लक्ष द्यावा आपला आपल्या बाजूला कोण बोलतो माझा बोलण्याचा हे वाटत निवडणुकीमध्ये उभं राहणार साधित कोण असणार, सरकार असणार, विरोधी पक्ष असणार का आपापल्या पद्धतीने पत्र जिंकायसाठी आपण तयार करतो 19 ऑगस्टला उघड आपण काय केलं पाहिजे आपल्या बाजूने बोलणारा आपल्या आरक्षणाच्या बाजूने बोलणारा जे लोकसभेचं झालं गेलं आम्ही बोललेला विषय मानणार लेखी देणार मग तो कोणत्या पक्षात तरी त्यालाही मराठी बोलणार आणि आता ह्या दिवसांनी नाव घेणार मग तो कोणते महायुती असो महाविकास आघाडी असो त्याला आणि काय आमची गीत आहे त्याला म्हणजे नुसतं अवलंबून नको धन्यवाद.
हा ते दरेकर आणि नितेश राणे काल म्हणजे अगदी ताकदीने उतरले आहेत तुमच्या विरोधात. आता सगळे दोघे भाजपचे आहेत खास. अभियान राबून ते दरेकर सर्व टाइम नाही आम्हाला. आता आम्ही असं ठरवले आपले सुद्धा गोरगरीब आपण साहेबाच्या जर्नलिस्टांना होतो तिकडे आम्ही इकडे जवळ पाहिजे असं पकडणार. त्यासाठी आम्हाला तिथं जायचं इकडे टेबल कशी आपण इकडे टेबल कशी म्हणजे इकडे त्यासाठी तयार चालू नाही लोक तिथे पाठवून जवळ जवळ उत्तर देतील बिचारी
चिंधाने झाल्या तुम्हाला आत्ता तर खुदा पाण्यात मला वाटतं हॉस्पिटलला येतो समजलं पाहिजे. मी थोड्या वेळा मी माहिती घेतो सांगतो त्या माणसाच्या पायात पुन्हा पाणी झाले त्याच्या पायात गुळी घुसली किती पुन्हा त्याचा पाय पुन्हा मोठा झाला पुन्हा साहेब आमच्या आई बहिणीचे त्याची कंपाळीची कुंकू पुसायची वेळ आहे की वक्षी रडून रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं होतं तुम्हाला तुमच्या घरातली आई वाटते तिला आई म्हणायला पाहिजे होती तुम्ही त्या दिवशी तुम्ही काय बोलला काय बोलला तुम्ही हे पोलीस मग माझ्याच पोलिसाला पोलीस आहेत तुमचे एक माता माऊली काय आणि महाराष्ट्रातले माता माऊली काय सगळी तुमची आहेत कारण यांनी तुम्हाला जास्त केवळ बसवलं असं नाही ना बोलायचं तुम्ही म्हणून नाही ना बोलायचं तुम्ही असं केस माझं घेऊन म्हणून आता उद्या तर हे पोलीस काय केला त्या अंतरवालीतले आणि महाराष्ट्रातले केस घ्यायचे मला त्या सुद्धा तुम्हाला दया नाही इथे अंतरवालीतल्या लोकांवर तिथे हाल झालेले तिथे मार लागले त्यांच्यावर केस झाले त्या सुद्धा मागे घ्या काय बोलला बोलता तुम्ही आम्ही म्हणतोय तुम्ही विसरलो आम्ही विसरलो माझ्या गोरगरीबांना येते तर तुम्ही आय बॅन राबवतो यांच्या माध्यमातून मी ऐकत ऐकत असतो यांचे राम करायचं परत पट्टा सुरू करीत असतो. बर सरकार सोबत काही संपर्क नाही आता मग काही निरोप काल आज परवा काही करतोय वगैरे काही माहिती तुम्हाला नाही नाही शून्य ज्यांच्या विरोधात बोलायला त्यांनी वेगवेगळे प्रवक्ते वेगवेगळ्या टायमिंगला नेमलेले होते एकट्या विरोधात असं होत बारस्कर जे आहे काल परत तुमच्यावरती आरोप करत होते पहिल्यापासून आम्हाला माहिती कोण शिंदे साहेबाचा कोणता प्रवक्ता ते घडून आणतोय हे आम्हाला माहिती कोण मंत्री पालकमंत्री हे माहिती त्याच्यात पवार साहेबांच्या कोणाच्या हाती हे भरून आणते जे माझे लोक पडायचे त्यांना प्रेस घ्यायला लावायच्या पुण्यात मुंबईत काहीतरी आमचे पोरं पडायचे हे कोण बोलते सगळं नगरचा कोण मंत्री सगळं नाही फक्त जवळ सर होतो तो रोनाल्ड नाव करणार आहे पण शेवटचं खरं सांगतो मला मी यांना कोणाला विरोधक मानले नसता मला सांगा मी विरोधक मानला कुठून बोर्ड असतो काय हे समजलं मी निंदा घडला आहे का विरोधक मानलेलं नाही तर ते करून ते येगे आणि उलट दुसरं झोडपून पाय झोडपून काय म्हणजे ना बोलत तोंडाची वाफ गिरायची काय अर्थ नाही त्याला यांना बोलून तोंडाची वाफ घेऊन त्यामुळे फक्त समोरच्याने हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे ओबीसीच्या सुद्धा छगन भुजबळ पडता बाकी त्याने आम्ही तुम्हाला बोलत नाही त्याचा अर्थ आम्ही तुमचा सन्मान करतो आणि धनगर बांधवांनाही सांगत नाही माझे 12 बोलदारांनाही सांगत की बाबा आम्ही जर तुम्हाला बोलत नसले तर याचा करू नका बार बार जर एखाद्याने किंवा मी एखाद्या धनगर बांधवांच्या किंवा मराठ्यांच्या एखाद्या पोराने किंवा इतर कोणची जात करा सारख्या धनगर बांधवांच्या घरासमोर जर चक्रा मारल्या राग येणार नाही तुमच्या दारात जर आम्ही सारखे चक्रा मारले तुम्हाला फोन राहणार काय चक्रा मारतो ते जाणून बुजून चाललेले थांबवा एवढंच माझं फडणवीस आम्हाला त्याला सांगून भेटत नाही कोण निवडून आणायचं आणि कोण पाडायचं याचा तुम्ही ठेका घेतलेला आहे का हिंमत असेल तर राजकारणात या असं ओपन चॅलेंज प्रसाद लाड यांनी तुम्हाला दिली असे ताकदीनं पेटून उठलेत ना यावेळेस बघा हे जितकं करतील ना
तितकं उसळत वातावरण, जितकं करती एवढ्या ताकदीनं मराठी उसळे. 7 ऑगस्टचे 13 वर तरी नुसतं बघा, आता सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर आणि नाशिक तुम्ही बघा, असं जाणकार तुम्हाला पत्रकार बांधवांना त्याचं तुम्हीच कळून घेतो की सरकार हो सांगावर बोलून घ्यायला लागले. मराठ्यांची नाराजी बोलून घ्यायला लागले. फडणवीस साहेब यांना ब्रेक लावीना, हा देवी हुशार म्हणून मला सांगा नाही पाटील. विरोधी पक्ष नेते का बोलत नाही असं का वाटत? बोल बोल लागत बोल काल्याच्या किर्दान घेऊन फुकट प्रसाद खाल्ल्यासारखा खेळ बोल लागत काय? दोन्ही तर भेंद्राव आहे आम्हाला त्यांच्या जातीय बोलायचं म्हणतो. ती बरी म्हणते आम्हाला बहिणीची शाळा भरली जस काय एवढं मोठं सभागृह सर्व जे त्यांचं काय हे बघ कुठे म्हणतो कुंभ जातो तुम्ही येतो फायदे त्याच्या मनाने येतो दिसतो आणि असा माणूस कधीच काय म्हणते त्याला स्वार्थी असो समाजाच्या लाटेवर स्वार होऊन स्वतःच्या घराची कुंबळी भरायची स्वतःच कुटुंब फक्त मोठं करायचं समाज बाहेर सोडायचा वाटवत समाजाला मी बसत नाही जेवढ्या पोटतिडकीने प्रकर्षाने तुम्ही हा मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडू शकता तेवढं ते मांडू शकतात का? सुशिक्षित असणार त्या शेतामध्ये काम करणार शेताचा सुद्धा सुशिक्षित पैसा पाहिजे त्याचा अर्थ सुशिक्षित द्यायचा नाही असं नाही. जाऊ द्या ना वारकरी जाऊ द्या दलितांचा जाऊ द्या मुस्लिमांचा जाऊ द्या त्यांचा एखादा वारकरी जाऊ द्या मुस्लिमांचा असे जाऊ द्या ना चांगले उद्योगी जाऊ द्या डॉक्टर लॉबीचे जाऊ द्या उद्योग लॉबीचे जाऊ द्या शेतकऱ्यांचे जाऊ द्या ज्याला पोटतिडकी धनगर बांधवाचे आरक्षण मानणारे ते जाऊ द्या लिंगायत समाजाचे जाऊ द्या धर्मगुरु जाऊ द्या जाऊ द्या ना त्याकडे समाजाचे ते जास्त असणार जाऊ द्या रजपूत समाजाचा आरक्षण त्यांना जाऊ द्या त्यांना पोटतिडकी असणारे सगळ्या क्षेत्रातले जाऊ द्या शिक्षकाचा एखादा जाऊ द्या डॉक्टरांचा एखादा जाऊ द्या वकिलांचा एखादा जाऊ द्या सगळ्या शेतकऱ्याचे लय मोठे जाऊ द्या शेतकऱ्याचे माला भाववाडीचे मालाचे प्रश्न मांडते ना त्या आरक्षणाचे विचारते फक्त मला एवढंच माहिती की वंचित आणि गरजवंतांचे लीडर जिथं न्याय नाही मिळत तिथं ती असत आणि त्यांनी ती भूमिका घ्यावी कारण समाज त्यांना मानतो. मराठा समाज असेल दलित समाज असेल हिंदू समाज असेल पराबोलित असेल समाज मानतो बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्त करायचा आहे आणि या तायकाडी समाजाचा आहे रतपूत समाजाचा आहे यांच्यावर अन्याय होतो. काही आदिवासींना सुद्धा अर्ध्या आदिवासींना आरक्षण अर्ध्या नाही मग ह्या वंचित गरजवंतांच्या वाचून उभारांना अपेक्षित शेवटी येणार नाही त्याच. चल धन्यवाद. प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांना आमंत्रण पाठवलेलं आहे आरक्षण बदलायला आपण आपलं काम करत आहे मी माझं काम करतो गोरगरिबांना न्याय मिळावा माझ्या मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं तेच घेणार
आणि एक शेवटचा प्रश्न विचारतो, एक ओबीसीची रॅली सुद्धा आणि नवनिर्माणाची प्रकाश आंबेडकर सुद्धा ओबीसी बचाव एससी एसटी बचाव ओबीसी समाजासाठी समजून झाला देवदान। गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।